हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी मी राहुल सर युअर कॉमर्स एज्युकेटर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लिस्ट ऑफ हंड्रेड पर्सेंट शुअर टॉपिक्स आज आपण आज आपण युनिट वाईज कोणत्या युनिटमध्ये अभ्यास करताना कोणते असे टॉपिक्स आहे जे की हंड्रेड पर्सेंट ज्याच्यातनं प्रश्न विचारला जातो ते मी आज तुम्हाला सा त्याची एक लिस्ट देणार आहे ते जेव्हा पण तुम्ही त्या पर्टिक्युलर युनिटचा अभ्यास करा तर या टॉपिक्सवर स्पेशल भार द्या यांना स्पेशल इम्पॉर्टन्स करा पूर्णपणे यांना कंठस्थ तयार करा ज्यांनी आपण इथून आलेल्या प्रश्नातनं आपले मार्क जाणार नाही कारण काल तुम्हाला जेव्हा मी कम्प्लीट स्ट्रॅटेजी दिली होती कॉमर्ससाठी त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की एक एक मार्काची इम्पॉर्टन्स किती असते तर म्हणून जे टॉपिक्स अगदी शुअर आहे जे आपल्याला माहिती आहे पा ट्रेंड प्रमाणे जुने वर्षाच्या पी वाय क्यूज प्रमाणे आपण असे टॉपिक पाहतो ज्याच्यातनं दरवेळेस प्रश्न विचारला जातो तर अशा टॉपिकची लिस्ट आज मी तुम्हाला देतो आहे ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एम एस सेट दोन हजार साठी कॉमर्स पेपर टूचा कोर्स ऑलरेडी सुरू आहे हा जर कोर्स तुम्ही घेता तर याच्यात तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर फुल चे नोट्स टेस्ट सिरीज आणि पीवाय क्यूज प्रोव्हाइड करून दिले जातील हा आमचा ऑफिशियल लोगो आहे याच ऍपला आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि इथल्या स्टोर मध्ये जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता या कोर्सची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे जर तुम्ही हा पेपर टू चा कोर्स घेता तर पेपर टू सोबत पेपर वन पूर्णपणे फ्री आहे आणि त्याच्यातही या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे जस की व्हिडिओ लेक्चर्स नोट्स आणि पी वाय क्यूज राईट साईडला तुम्ही पाहू शकता की आमच्या याच्यात बराचसा कंटेंट ॲड झालेला आहे ठीक आहे तर चला सुरू करू आपण आजचा कोर्स आजचा व्हिडिओ तर याच्यात आपण युनिट वाईज हंड्रेड पर्सेंट शुअर टॉपिक्स फॉर एम एस सेट दोन हजार बावीस हे डिस्कस करणार आहे ठीक आहे तर चला पहिली युनिट आहे आपली बिझनेस एनवायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस तर याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स काय काय आहे मी तुम्हाला सांगतो तर युनिट आपण जसं नाव पाहतो बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस तर या युनिटमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा कॉम्बिनेशन केलं आहे एक तर आपलं बिझनेस एन्व्हायरमेंट आणि दुसरं आपली इंटरनॅशनल बिझनेस दोन युनिटची ही कॉम्बो आहे तर याच्यात आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या न मोस्ट मोस्ट ऑफ द टाइम्स किंवा हंड्रेड ऑलमोस्ट ऑल द वेई प्रश्न विचारला जातो हे आपल्याला मी तुम्हाला सांगतो तर आपला एक आहे आय एम एफ अँड आयबीआरडी ज्याला आपण आय एम एफ आणि वर्ल्ड बँक म्हणतो ते तेच आहे आयबीआरडी तर आय एम एफ आणि आयबीआरडी वरून बरेचदा प्रश्न विचारला जातो मग डब्ल्यूटीओ जो की असा एकही वेळ अशी होत नाही की डब्ल्यूटीओ क्वेश्चन पेपर मध्ये येत नाही पेपर मध्ये डब्ल्यूटीओ नी हरवेज क्वेश्चन येतो आणि याचे ऍग्रीमेंट जितके आहे म्हणजे गॅट झालं ट्रिम्स झालं ट्रिप्स झालं अजून काय म्हणतात अॅग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर झालं तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला पूर्णपणे नॉलेज असणं गरजेचं आहे तर डब्ल्यू टी ओ म्हणजे डब्ल्यू टी ओ असंच नाही डब्ल्यू टी ओचे राऊंड्स कोणचे होते डब्ल्यू टी ओच्या पूर्वी जो गॅट होता त्याची बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग नंतर येतात थ्युरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड जितके पण आंतरराष्ट्रीय व्यवसायाशी संबंधित सिद्धांत आहे आपल्या पेपरमध्ये आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेल्या त्या सगळ्यांची सिद्धांत की पूर्णपणे जाणीव आपल्याला असली पाहिजे कारण आत्ताच जसं दोन हजार एकवीस मध्ये अगदी सोपा प्रश्न विचारला होता ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्युरी इज गिव्हन बाय तर कोण आहे ऍडम स्मिथ आपले अर्थशास्त्राचे वडील तर याच्यात आपल्याला आप हे सगळे माहीत असले पाहिजे पाहिजे कारण याच्यात ना टिपिकल क्वेश्चन विचारला जात नाही सरळ सा, जसं कालही तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी की आय बी आय वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे तर वॉशिंग्टन डी सी हे आपल्याला माहीत असल्या पाहिजे तर नंतर येतो रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे जे तुमचे फ्री फ्री ट्रेड कस्टम युनियन कॉमन मार्केट्स वगैरे हा जो प्रकार आहे हा रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन मध्ये असतो तर याच्यासोबत आपल्याला जे यांचे काही हे आहे बॉडीज आहे म्हणजे नाफ्टा झालं साफ्टा झालं मग युरोपियन यू, युनियन झालं याच्यातबद्दलही माहीत असले पाहिजे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे अनकॅड यू एन सी टी एडी तर याचे काही इयर्स हेडक्वार्टर्स आणि फंक्शन्स जे आहे याच्याबद्दल आपल्याला कम्प्लीट बिजनेस माहिती असली पाहिजे नंतर येतो आपण एन्वयरमेंट मधल्या मध्ये सीएसआर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी च्या मॉडेल्स बद्दल आपल्याला जाणीव असली पाहिजे कदाचित मॉडेलचा सिक्वेन्स लावायला येऊ शकतो किंवा सीएसआर वर कोणता मॉडेल कोणी दिला हे अशा प्रश्न आपल्या कॉमर्सच्या पेपरात बऱ्याचदा विचारले जातात तर आपण याच्याबद्दल खास नंतर बॅलन्स ऑफ पेमेंट बी ओ पी बॅ बॅलन्स ऑफ पेमेंट आहे तर याच्याबद्दलही आपल्याला जाणीव असणे आवश्यक आहे की कोण खास करून याचे जे अकाउंट्स असतात जसं करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट मग बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ बी ओ पीमधलं आणि बीओटी टीमधलं अंतर आपलं क्लिअर असलं पाहिजे नंतर ए डी आर जी डी आर जे आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि प्लस फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट यांची आपल्याला ऍटलिस्ट ओव्हर आणि सेक्शन बद्दल माहिती असली पाहिजे कारण हे याच्यातनं क्वेश्चन सुद्धा बनतो ठीक आहे तर चला आपण आय होप तुम्हाला बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेसचे इम्पॉर्टंट टॉपिक्स भेटले असेल सोबत सोबत -सौ� आपण स्क्रीनशॉटही घेत चला आणि त्यांना तशी मी ग्रुपमध्ये पीडीएफ शेअर करणार आहे व्हिडिओ संपल्यावर पण आपण हे स्क्रीनशॉटही घेऊ घेत चला ठीक आहे हे मराठीत नाव नंतर अकाउंटिंग अँड ऑडिटिंग सेकंड युनिट आपली आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग तर याच्यात पार्टनरशिपला आपल्याला स्पेशल इम्पॉर्टन्स द्यायचं पार्टनरशिप संबंधित संबंधित जितके गोष्टी आहेत जसं टाइप्स ऑफ पार्टनर्स आहे मग ऍडमिशन आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर आहे लिक्विडेशन आहे तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला कम्प्लीट जाणीव असली पाहिजे मग नंतर मर्जर अँड अॅक्विशन मर्जर अँड अॅक्विशन सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यातनं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की मर्जर की कोणत्या प्रकारचा नंतर अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे आपले जे आए, साधे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे आणि जे इंडियस आहे याच्याबद्दल आपला कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड कशासाठी आहे हे आपल्याला पाहिजे मॅच द कॉलम बनतो आणि अकाउंटिंग कॉन्सेप्ट माहितीच असेल आपल्याला की अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे ते जे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट आहेत मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट आहे गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट आहे या सगळ्या कॉन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन बद्दल आपल्याला स्पेशल माहिती असली पाहिजे नंतर फायनान्शियल स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तुमचे बॅलन्स शीट कॅश फ्लो फ्लो स्टेटमेंट आणि जे आपल्या त्यांच्याशी संबंधित जितक्या प्रकारचे ॲडजस्टमेंट्स येतात याची आपल्याला जाणीव असते मग रेशिओ रेशिओमध्ये मोस्ट ऑफ द टाइम फॉर्म्युला किंवा प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन विचारला जातो नंतर टाइप्स ऑफ ऑडिट ऑडिट ऑडिटमधनं फक्त एकच क्वेश्चन येतो तो आहे टाइप्स ऑफ ऑडिट कोणत्या प्रकारचे एक टॉपिक मी इथे ऍड करायला बसलो विचारलो जे आहे बजेटरी कंट्रोल बजेटरी कंट्रोल मध्ये आपल्याला बजेट्स किती प्रकारचे असतात हा एखाद्या वेळेस उदाहरण देऊन आपल्याला विचारला जाऊ शकतो की हा कोणत्या बजेटचं उदाहरण आहे तर म्हणून बजेटरी कंट्रोल मध्ये बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे ठीक आहे चला नेक्स्ट हे आपले मराठीत लावा नंतर तिसरी युनिट येते आपली बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस इकॉनॉमिक्स ही सुद्धा एक इंटरेस्टिंग युनिट आहे अगदी सोपी युनिट आहे तर याच्यात आपल्याला कोणत्या टॉपिकला हे कोणते टॉपिक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हे मी सांगतो डिमांड अनालिसिस डिमांड अनालिसिस बद्दल तर आपण बारावीपासून शिकत आलं तर डिमांड अनालिसिस आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे कोणती पूर्ण म्हणजे एक्सपांशन ऑफ डिमांड काय असतं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड काय असतो मग इन्कम इफेक्ट सबस्टिट्युशन इफेक्ट प्राइस इफेक्ट जे असतात याच्यावरही क्वेश्चन म्हणतो डायरेक्ट मग कोणत्या मध्ये डिमांड कशी असते जसं नॉर्मल गुड्स आहे इन्फिरियर गुड आहे गिफन गुड्स आहे एक्सेप्शन्स आहे अजम्शन्स आहे लॉ ऑफ डिमांडच्या तर या सगळ्या पॉईंट जे आहे हे आपल्या डिमांड मध्ये कव्हर होतात प्लस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इलास्टिसिटी मध्ये तुमच्या आपली तीन टाईपची इलास्टिसिटी सगळ्यात जास्ती महत्वाची आहे जसं की प्राइस इलास्टिसिटी इन्कम इलास्टिसिटी आणि क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड या तीन इलास्टिसिटी आणि यांचे फीचर्स प्लस यांचे जे डिग्रीज आहे पाच पाच डिग्री आहे तर याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग नंतर येतो लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोशन अँड रिटर्न टू स्केल लॉ ऑफ वेरिएबल प्रपोशन आणि रिटर्न टू स्केल जो आहे याच्याबद्दलही आपल्याला कंप्लीट जाणीव असली पाहिजे प्लस एक महत्वाचा म्हणजे प्रोडक्शन फंक्शन जो की कॉप डोग्लास प्रोडक्शन फंक्शन असतो याच्याबद्दलही आपल्याला माहित असलं पाहिजे कारण ना एखाद्या प्रॅक्टिकल क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे मग तिसरा येतो आपल्याकडे मार्केट मार्केट स्ट्रक्चर्स अँड मॉडेल्स ऑफ ओली पोली मार्केट स्ट्रक्चर्स म्हणजे जितकेही टाइपचे आपले मार्केट्स आहे परफेक्ट कॉम्पिटिशन झालं इम मोनोपोलिस्टिक झालं नंतर मोनोपोली झालं आणि Ka, uh, मार्केट का आपले ओलिगोपोली मार्केट झालं नंतर या सगळ्या मार्केटमध्ये ती लाँग टर्म शॉर्ट टर्म काय uh, रिलेशन असतं ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि uh, प्रॉफिट कोणत्या पॉइंटवर होतात प्लस सगळ्या मार्केटचे जितके फीचर्स आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे प्लस प्लस मॉडेल्स ऑफ ओलिगापोली मध्ये जितके टाईपचे मॉडेल्स आहे कॉर्न जसं की काटेल्स वगैरे काय असतात तर हे सगळं माहीत असलं पाहिजे आपल्याला ठीक आहे नंतर येतो इन डिफरन्स कर इनडिफरन्स कारचा रेकॉर्ड आहे की त्याच्यातनं बऱ्याच वेळा प्रश्न विचार करतो कारण डिफरन्स कारच्या जितकेही प्रॉपर्टीज आहे ह्या फार महत्वाच्या आहेत तर इन डिफरन्स कार जो आहे ह्या सुद्धा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्यू नी बराच इम्पॉर्टंट आहे आणि लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनॅलिटी मार्शल मार्शल एल्डफर्ड मार्शल आणि हेक्सअरोलीनचे जे कॉन्सेप्ट आहे युटिलिटीशी संबंधित युटिलिटी आणि कन्झ्युमर मध्ये ज्याला आपण कव्हर करतो ते आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे कारण यांचे खास करून रिलेशन जे आहे एमयू कधी झिरो होईल मग टीयू कोणत्या वर जास्ती असतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मध्ये विचारल्या जातात तर याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे नंतर आपली चौथी युनिट बिझनेस फायनान्स ज्याची आपण थ्योरी आताच डिस्कस केली होती मागच्या आठवड्यात तर आय होप तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले असाल किंवा पाहिले नाहीये तर आपण कॉमर्स पेपर टू च्या लिस्ट प्लेलिस्ट मध्ये जाऊन सगळे व्हिडिओज आपल्याला तिथे उपलब्ध आहे जे रेड शेडेड विडिओ आहे ते आपले बिझनेस फायनान्सचे स्पेसिफिकली थ्युरी लेक्चर्स आहे ठीक आहे तर चला आपण मी तुम्हाला सांगतो जसं की शिकवताना सांगितलं होतं कॅपिटल बजेटिंग कॅपिटल बजेटिंग टेक्निक्स जो एन पी व्ही आय आर आर एआरआर आय आर आर वगैरे जे आहे कॅपिटल बजेटिंग बजेटिंगमधनं दरवेळेस प्र आ, प्रश्न बनतो तर याच्या ये याला आपण नाही सोडायचं नंतर कॅपिटल स्ट्रक्चर थ्योरीज कॅपिटल स्ट्रक्चर आपली खास करून याच्यात मोदीग्लानी मिलर मोदीग्लानी मिलर दोन्हीकडे महत्वाचे आहे जेव्हा आपण लाभांशचे सिद्धांत डिस्कस करतो तेव्हाही आणि जेव्हा कॅपिटल संरचनेचे हे करतो आ, दांतर डिस्कस करतो तिथेही मोदी ग्लानी मिलरचा उल्लेख जो आहे त्या अजमशन्स जे आहे खास करून त्या फार महत्वाच्या आहे नंतर डिविडेंड थ्योरीज डिविडेंड किती प्रकारचे असतात प्लस डिविडेंड मध्ये मा, कोणते मॉडेल्स आहे जसं आपल्या पाण्याचा मॉडेल म्हणजे वॉल्टर मॉडल जोक्सपाट आणि गार्डनचा मॉडेल गॉर्डन मॉडेल तर हे जे आहे हे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे नंतर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ही आपल्याला डिटेलमध्ये समजवलं गेलं होतं की वर्किंग कॅपिटल जी खास करून एग्रेसिव्ह हॅजिंग आणि अप्रोच कन्झर्वेटिझम अप्रोच आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नंतर लिव्हरेजेस लिव्हरेजेस आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे पण याच्यातनं बरेचदा क्वेश्चन बनतो तर हे आपल्याला हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्याचदा बरेचदा याच्यातनं क्वेश्चन विचारला जातो तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द हंड्रेड पर्सेंट शोर्ट टॉपिक ओके बिझनेस फायनान्स जो आहे तो अगदी इजी युनिटचा आहे फक्त आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असण्याचं आहे हे hey, मी जे टॉपिक सांगतो हे अगदी शॉर्टेड टॉपिक्स आहे याच्यातनं असा नाही आहे की याच्या बाहेर काही येणं येणार नाही आपल्याला पूर्ण युनिटला स्टडी करायचं आहे जितक्या पार्ट आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना स्टडी करायचं आहे पण हे जे टॉपिक्स आहे यांना अभ्यास करताना स्पेशल इम्पॉर्टन्स द्यायचं आहे कारण याच्यातनं जर प्रश्न विचारला जातो तर इथून आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे हे हंड्रेड पर्सेंट शो टॉपिक्स आहे कारण इथून प्रश्न बनतोच बनतो एखाद्या वेळेस नाही आला तर असं नाही म्हणायचं की सर तुम्ही तर सांगितलं तर पण नाही आलं कारण हे पेपर मी नाही बनवून आलो पेपर सेट वाले बनवून राहिले ठीक आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी बनवून राहिली पेपर तुमचा तर एखाद्या वेळेस नाही आला मजा सर, तुम्ण तर मग माझा गा नाही पकडायचा की सर तुमचं तुम्ही म्हटलं तर नाही आला ठीक आहे जोक्ष पाठ चला नंतर येते आपली मार्केटिंग मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट अगदी सोपी आणि इंटरेस्टिंग युनिट आहे तर याच्यातनं आपल्याला अभ्यास करताना कोणत्या कोणत्या टॉपिकचा स्टडी करायचं आहे जसं की आपल्या इथं सेगमेंटेशन टार्गेटिंग पोझिशनिंग टी पी म्हणजे जो आपण एम कॉम बी माहिती नाही किती वेळा वाचला असेल सो तर, हा मार्काचा याच्यावर प्रश्नही लिहिला असेल युनिव्हर्सिटीच्या मध्ये तर सेगमेंटेशन टार्गेटिंग पोझिशनिंग जो आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणजे सेगमेंटेशनचे बेस आपल्याला माहीत असले पाहिजे जे फॅक्टर्स आहे इम्पॉर्टंट ते प्लस टार्गेटिंग रिलेटेड स्ट्रॅटेजीज आणि पोझिशनिंगच्या टाईप्स आणि पोझिशिंग करताना कुठल्या प्रकारच्या चुका होतात पोझिशनिंग एरर ज्याला म्हणतो याच्याबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे नंतर प्राइसिंग स्ट्रॅटेजी जसं आता तुम्ही जर दोन हजार एकवीसचा पेपर पाहाल तर त्याच्यातनं एक विचार लावला हो कि कस्टमरला जेव्हा एसीने ट्रॅव्हल करतात किंवा वेगळ्या वेगळ्या बोगींमध्ये ट्रॅव्हल करतात तर त्याच्या प्रकारे जे प्राइसिंग ठरवलं जातं त्याला कोणतं प्राइसिंगचं धोरण म्हणतात तर त्या तिथे आपण लावलं होतं कस्टमर सेगमेंट प्राइसिंग तर ठीक आहे तर हा क्वेश्चन चॅलेंजिंग झाला होता पण मधनं क्वेश्चन बनतो मग प्रोडक्ट लाईफ सायकल न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्ट चे टाईप्स तर हे प्रोड़क्त 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 ना, ना, आ, खाये, खाये, जे आहे ही लाईन तर तुम्ही शंभर टक्के घेऊन घ्या कारण प्रोडक्ट लाईफ सायकल प्रोडक्ट डेव्हलपमेंट न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्टच्या टाइप्समधनं बऱ्याचदा क्वेश्चन नक्कीच दरवेळेस विचारला जातो प्रोडक्ट लाईफ सायकल बद्दल तुम्हाला कोणत्या स्टेजमध्ये काय ची खाय खासियत असते हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे नंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग पद्धती असतात अफिलिएट मार्केटिंग स्ट्रॉबेरी मार्केटिंग अंबुश मार्केटिंग वगैरे वगैरे ते या जितक्याही स्ट्रॅटेजीज आहे ह्या सगळ्या मार्केटिंगच्या टाइप्स आणि स्ट्रॅटेजीज ज्या येतात त्याच्याबद्दल आपल्याला कंप्लीट नॉलेज असली पाहिजे कारण इथून एक क्वेश्चन बनतो नंतर टाईप्स ऑफ ब्रँडिंग ब्रँडिंग आपल्या मध्ये मेन्शन नाही है पण ब्रँडिंगच्या मॉडेल्समधनं एक प्रश्न बनतो ते मॉडेल्स आपण ते मॉडेल्चे कंपोनेंट लक्षात ठेवायचे कारण एकदम डिटेल तर ते जात नाही आणि ब्रँडिंगशी रिलेटेड टर्मिनॉलॉजी जी आहे तर ब्रँडिंगशी रिलेटेड टर्मिनॉलॉजी जसं ब्रँड व्हॅल्यू काय असते ब्रँड काय असते ब्रँड एक्सटेन्शन वगैरे काय असतं याच्याबद्दल आपल्याला नॉलेज असली पाहिजे नंतर येतं प्रमोशन मिक्स जो की खूप मोठा टॉपिक आहे कारण प्रमोशन मध्ये तुमचा बराच पार्ट कव्हर होतो पर्सनल रिलेशन पब्लिसिटी पब्लिक रिलेशन तर या ज्या टॉपिक्स आहे ह्या सगळ्या टॉपिक्स आपण प्रमोशन मध्ये पाहतो तर प्रमोशनचे आपल्याला पूर्णपणे माहिती असलं पाहिजे कारण प्रमोशन मधनं कधी कधी असंही दिसलं आहे की दोन दोन क्वेश्चन बन बनतात तर प्रमोशन सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि ऍडव्हर्टाइझिंग मॉडल्स ऍडव्हर्टाइझिंगचे मॉडल्स जे आहे मॉडल्स जसं डगमार मॉडेल झालं नुसती डगमारची फुल फॉर्म ही विचारली आहे एक दोनदा तर डगमार मॉडेल जसिंग चा तुम्ही त्याला सिक्वेन्स मध्ये पाठ करण्याचा सिक्वेन्स जो आहे त्याचा सिक्वेन्स पाठ करा आणि कोणता मॉडेल कोणी दिला होता हे आपण लक्षात ठेवा खास करून या गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे नंतर येते आपली पाचवी युनिट बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तर ह्युमन रिसोर्स बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये बऱ्याचशा पोर्शन आहे ही युनिट थोडी लेंदी आहे पण अगदी याच्यातनं इझिली आपण स्कोअर करू शकतो तर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि टाईप्स जे आपण मागे डिस्कस केलं होतं रिसेंट लेक्चरमध्ये तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि टाईप्स हे आपच्यातनं आपला क्वेश्चन म्हणतो नंतर थ्योरीज ऑफ मोटिवेशन आणि लिडरशिप मोटिवेशन आणि लिडरशिपशी संबंधित जितके पण सिद्धांत आहे सगळ्या फार महत्वाचे आहे याच्यातनं आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो खास कारण जसं मास्लो नी झाला की झालं हसबर्ग टू फॅक्टर झालं याच्यात असं नाही कारण मध्ये जो स्टॅटिक पोर्शन असतो तोही फार महत्वाचा असतो तुम्ही जर कॉमर्स दोन हजार वीस चा पेपर पाहाल तर त्याच्यात एक पेपर प्रश्न आहे की ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज पुस्तक कोणी लिहिलंय आता तुम्ही म्हणाल सर हा प्रश्न मोटिवेशनशी संबंधित आहे का हो हा प्रश्न पूर्णपणे मोटिवेशनशी संबंधित आहे कारण जी ची वाय थ्योरी आहे ती ह्युमन साइड ऑफ पुस्तक एंटरप्राइज नावानीच अं नावाच्याच पुस्तकात मध्ये त्यांनी दिलेली आहे म्हणून त्यांनी विचारलं इनडायरेक्टली हा प्रश्न विचारला, विचारला गे, गेला तुम्हाला की ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज कोणाशी संबंधित आहे पण हा प्रश्न ऍक्च्युली संबंधित कशाशी होता की हा um, मोटिवेशनचा प्रश्न होता ठीक आहे तर म्हणून इनडायरेक्ट थ्युरीज वाचताना त्यांना खूप डिटेलमध्ये अंडरस्टँड करा आणि त्यांच्यातनं त्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे म्हणजे कोणती थ्युरी कोणी दिली कोणत्या थ्युरीमध्ये काय काय एलिमेंट्स आहे आणि प्लस कोणत्या थ्योरीचं कोण ऑथर आहे त्याच्यात बुक्स काय बुक्स कोणत्या बुकचं नाव आहे तर हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे नंतर जॉब अनालिसिस अँड जॉब इव्हॅल्युएशन जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन हा आपल्या एच आर चा पार्ट आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे जॉब बेस जॉबशी रिलेटेड जितक्या पण टर्मिनॉलॉजीज येतात जॉब अनालिसिस जॉब डिस्क्रिप्शन जॉब स्पेसिफिकेशन एनलार्जमेंट एनरिचमेंट वगैरे वगैरे तर या सगळ्या टर्मिलॉ जॉब अनालिसिस आणि मध्ये कन्वर्ट कन्सिडर होतात केलं जातात ते जॉब अनालिसिस आणि जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे वर्थ ऑफ द जॉब किती असते याच्याबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण जॉब इव्हॅल्युएशन मध्ये भरपूर टेक्निक नंतर येतो परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे तुमच्या कामाबद्दल तुम्हाला अप्रेस केलं जातं तर परफॉर्मन्स अप्रेझल जो आहे हा सुद्धा फार महत्वाचा टॉपिक आहे स्पेसिफिकली याचे जे मेथड्स आहे परफॉर्मन्स अप्रेझलचे ट्रेडिशनल आणि मॉडर्न मेथड ह्या फार जसं की बार्स झाला तो आला बार नाही इथे लोक जातात हा बार्स म्हणजे बिहेव्हिअर टँकर रेटिंग स्केल आहे ठीक आहे जोक्सपा तर आपला बिहेवियरेटिंग स्किल झाला मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह झाला थ्री सिक्स्टी डिग्री अप्रेझल झाला तर हे जे मॉडर्न मेथड्स आणि ट्रेडिशनल मेथड्स आहे याच्यावर आपल्याला प्रश्न बनतो नंतर वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट जसं वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट जो आहे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे नंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंग कलेक्टिव्ह मधून बरेचदा क्वेश्चन विचारतो जसं कलेक्टिव्ह बार्गेनिंग आणि कोणी दिलाय हा कॉन्सेप्ट याचा असाही प्रश्न बना विचारला जाऊ शकतो कारण मी तर आता तुम्हाला असंच तोंडी बनवून सांगितलं की कलेक्टिव्ह बार्गेनिंग कोणी लक्ष, दिलं कलेक्टिव्ह कलेक्टिव्ह बार्गेनिंग लक्षात ठेवा कलेक्टिव्ह बार्गेनिंग दिलं आहे सिडनी वेब आणि अलेक्झांडर वेबनी हा कन्सेप्ट दिला आहे ठीक आहे नंतर परसेप्शनची प्रोसेस आणि परसेप्शनचे एरर्स तर परसेप्शनची एरर्स जर करता तर तुम्हाला परफॉर्मन्स अप्रेझलचे एरर्स ही तिथेच कव्हर होऊन जाते तर आपल्याला डबल करायची गरज नाही तर तर परसेप्शनची प्रोसेस आणि परसेप्शनचे एरर्स बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे नंतर पर्सनालिटीच्या पर्सनॅलिटीमध्ये बऱ्याचशा थ्योरीज आहे त्याही आपल्याला माहित असल्या पाहिजे आणि नंतर इथे अजून एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे हा ऑथर्स ऑफ बुक्स आणि कन्सेप्ट म्हणजे कोणता कन्सेप्ट कोणी दिलाय आहे कोणतं पुस्तक कोणी दिलं आहे हा या युनिट मधन स्टॅटिक पोर्शन असतो तर याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे ठीक आहे नंतर येते लिगल एस्पेक्ट लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस ही एक बऱ्याच लेंदी आणि टाइम कन्झ्युमिंग आहे कारण याच्यात समजा समजण्यापेक्षा पाठ करण्यासाठी भरपूर गोष्टी आहे याच्यात आपल्याला जे महत्व सगळ्यात महत्वाचे ऍक्ट्स आहे जसं कॉम्पिटिशन ऍक्ट आहे आय टी ऍक्ट आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा ऍक्ट आहे कंपनीज ऍक्ट आहे याला तर तुम्ही मुळीच विसरू नका विसरू नका कंपनीज ऍक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि मतनब दरवेळेस एक एक दोन दोन क्वेश्चन विचारले जातात आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट जे आहे हे असे ऍक्ट आहे ज्याच्यातनं मोस्ट ऑफ द टाइम्स क्वेश्चन बनतो ठीक आहे तर या युनिट थोडी टाइम कंझ्युमिंग आहे पण वेळ आणि मुख्य म्हणजे या युनिटचा अभ्यास करताना इथे तुम्हाला जितकेही सेक्शन्स देतात प्र आपल्याकडे आता सफिशियंट वे आहे तर प्रयत्न करा की याच्यातले जितकेही सेक्शन्स असतात त्यांना पाठ करा निमॉनिक बनवून बनवून पाठ करण्याचा प्रयत्न करा कारण आतापासून जर तुम्ही थोडे थोडे थोडं थोडं करत गेला तर या युनिटवर तुमची चांगली होल्ड होऊन जाईल कारण इथे सेक्शन्स मधला क्वेश्चन डायरेक्ट माहिती कॉलम मध्ये आपल्याला विचारू शकतात तर एक दोन सेक्शन जरी आपल्याला माहीत असले तरी आपण ऑप्शन बद्दल डायरेक्ट उत्तर काढू शकतो ठीक आहे तर ही होती आपली लिगल एस्पेक्ट्स ऑफ बिझनेस नंतर येते आपली बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी या एक्झाम या युनिटचा सगळ्यात मोठा फायदा आहे की हा पोर्शन जो आहे रिसर्च मेथडॉलॉजी रिसर्च मेथडॉलॉजी तुमचा पेपर वनमध्ये मध्ये पूर्ण डिटेलमध्ये कव्हर होऊन जातो तर त्याच्यावर तुम्हाला ही तुम्हाला हा तुम्हाला इथे फायदा देतो या युनिट मध्ये हा तुम्हाला फायदा देतो तर बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये आपण काय काय कोणते इम्पॉर्टंट पार्ट आहे जसं की मेथड्स ऑफ सॅम्पलिंग सॅम्पलिंगशी संबंधित प्रोबेबिलिटी नॉन प्रोबेबिलिटी मध्ये काय काय या महत्वाचे मेथड्स आहे ह्या सगळ्या मेथड्स महत्वाचे आहेत नंतर डेटा कलेक्शनचे मेथड्स आहे ते सुद्धा महत्वाचे आहे प्लस रिसर्च मध्ये रिसर्च मेथडॉलॉजीची कंप्लीट जाणीव असणं महत्वाचं आहे कारण काही एक दोन प्रश्न या टॉपिकच्या व्यतिरिक्त आपल्याला विचारल्या जाऊ जा शकतात नंतर मेथड ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्सन मेथड ऑफ डिस्पर्सन जे आहे हे सुद्धा आपल्या महत्वाचे आहे कारण डिस्पर्शनशी संबंधित जितके आहे जसं की मीन दि, 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 मीन डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन क्वाटाईल डेव्हिएशन प्लस यांच्या प्रॉपर्टीज वगैरे जे आहे प्ल किंवा स्क्युनेस आणि कुर्टोसिस हे हा तसा तर वेगळा टॉपिक आहे पण याच्यात नाही क्वेश्चन बनतो जसं ते मेसोकॅटिक लेप्टोकॅटिक कर्व वगैरे जे असतात ते स्क्यु मध्ये कव्हर होतात आणि जो पॉझिटिव्हली स्क्यूड नेगेटिव्हली स्क्युर्ड तो स्क्युनेसचा पार्ट असतो ती याच्याबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे मग को रिलेशन अँड रिग्रेशन गॅरंटीड याच्यातनं प्रश्न बनतो कोरिलेशन आणि रिग्रेशनमधनं नंतर हाय टेस्ट हायपोथेसिस टेस्ट जे आहे टेस्ट जे आहे आणि हायपोथिसिस फीचर्स जे तुम्ही रिसर्च मध्ये वाचता ते सगळे माहित असले पाहिजे टाईप वन टाईप टू एरर काय असतो हेही माहित असलं पाहिजे आणि प्लस हायपोथिसिसचे प्रकार हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे आणि हायपोथिसिसला टेस्ट करण्याच्या कोणत्या स्टेप्स आहे याच्याबद्दलही इथे माहित असल्या पाहिजे आणि जे जितक्याही टेस्ट आहे इथे मेंशन आहे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट टी टी टेस्ट जेड टेस्ट एप टेस्ट चाय स्क्वेअर टेस्ट याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे नंतर येते आपले बायनॉमियल पॉयझन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल पॉयझन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे आहे हे आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे तर या डिस्ट्रीब्युशनचे आपल्याला सगळे फीचर्स केर, प्रॉपर्टीज कॅरेक्टरस्टिक्स ज्याला म्हणतो आपण हे सगळे पार्ट असणे मात, फार महत्वाचे आहे ठीक आहे तर चला हा आपला बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचं पार्ट होतं त्याच्यानंतर ये येते आपली बँकिंग आणि फायनान्शियल युनिट यू, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ही फार स्कोरिंग युनिट आहे पण थोडी टाइम कन्झ्युमिंग आहे कारण इथे समजायला समजण्यापेक्षा पाठ करायला खूप गोष्टी आहे ठीक आहे तर पूर्ण स्टॅटिक रूट लर्निंग वर बेस्ड ही युनिट आहे ठीक आहे रूट लर्निंग वर ही युनिट बेस्ड आहे तर सगळ्यात पहिल्या आपल्या महत्वाचं म्हणजे आरबीआय एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यातनं नंतर मॉनिटरी पॉलिसी फिजिकल पॉलिसी मधनं आपल्याला याच्यात प्रश्न विचारला जातो फिजिकल मॉनिटरी पॉलिसी जे इन्स्ट्रुमेंट आहे जसं सी एल आर एस एल आर वगैरे काय असतं हे इथून प्रश्न बनतो नंतर बेसलचे नॉम बेसल नॉर्म नौ, जो आहे हा सुद्धा आहे नंतर कमिटी जसं नरसिंह कमिटी गणारम कमिटी वगैरे होतं तर हे आपल्या नरसिंह कमिटी आणि जितकेही कमिटीजचे नावं आहे ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे आणि कोणत्या कमिटीनी कोणत्या वर्षी आली होती तिने काय काम केलं याच्याबद्दल आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे नंतर मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मनी मार्केटचे जे इन्स्ट्रुमेंट असतात जसं की कमर्शियल पेपर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट वगैरे जे आहे याच्याबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे नंतर डिजिटल बँकिंग आजकाल ज्या बँकिंगमध्ये नवीन ट्रेंड जे की डिजिटल याचा प्रयोग केला जातो तर एखादा वेळेस शक्य आहे की इथूनही क्वेश्चन विचारला जातात कारण आपला सेट विभाग आजकाल ज्या मॉडर्न गोष्टी आहेत नाही प्रश्न विचारतो तर डिजिटल बँकिंगमधनं एखादा प्रश्न विचारतो की एन एफ टी काय आहे कोणत्या ॲप्सवर आजकाल सगळ्या ट्रेंडिंगमध्ये यूज भीएमची फुल फॉर्म वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे नंतर नाबार्ड आर आर बी सिडबी ना नाबार्ड आर आर बी सिड सिडबी जे आहे हा सुद्धा इथूनही एक प्रश्न बनतो आणि नंतर टाईप्स ऑफ बँक्स टाईप्स ऑफ बँक म्हणजे कमर्शियल बँक काय असते कोऑपरेटिव्ह बँक काय असते यांच्यात काय अंतर आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे ठीक आहे नंतर येतो इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स काही लोकांशी याला काही लोकांशी याच्याशी प्रेम असेल काही लोकांना याच्याशी नफरती असेल ठीक आहे तर इन्कम टॅक्स जो आहे याच्यात काही सुद्धा रूट लर्निंग मला युनिट आहे त्याच्यात आपला रेसिडेन्शियल स्टेटस जो आहे हा एक फार महत्वाचा आहे मग जितके पण इन्कम टॅक्स मध्ये आयकर विभागात रिफॉर्म झाले आहे हे महत्वाचे आहे नंतर एग्रिकल्चर इन्कम म्हणून एक टॉपिक येतो तो आपला महत्वाचा आहे म्हणजे आणि डिडक्शन डिडक्शन्स मधनं तर दोन क्वेश्चन कन्फर्म असतात नंतर आय टी चे फॉर्म इन्कम टॅक्सचे फॉर्म जे असतात ते आपल्याला विचारले जातात मग टॅक्स प्लॅनिंग टॅक्स एव्हिएशन वगैरे जे आहे हे आपल्याला सेट परीक्षेत इथून कमी बनतात क्वेश्चन पण विचारला जातो आणि नंतर इन्कम टॅक्सशी संबंधित रिफॉर्म्स जे आहे हे जे आहे हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे कारण दरवर्षी इन्कम टॅक्स मध्ये काही का, का, ना काही चेंजेस होत राहतात तर त्याच्याशी आपल्याला करंट अफेअर्स जो आहे करंट अफेअर्सचा पार्ट इथे इम्पॉर्टंट असतो तो तो आपल्याला माहीत असला पाहिजे ठीक आहे चला आता आपण अपन... अरे कोणती युनिट राहिली अजून सगळ्याच युनिट कव्हर झाले तर, एक सेकेंड बिजनेस एनवायरमेंट जला अकाउंट जला बिजनेस एंड इकोनॉमिक जला फाइनेंस जला मार्केटिंग एचआरएम लीगल एस्पेक्ट स्टैटिस्टिक्स बैंकिंग इनकम टैक्स ठीक है आता या अपने सग मी एकदा चेक के लिए जस्ट की जस्ट तुमचं काही एखादी युनिट मिस तर नाही झाली म्हणून तर हे आपल्या पूर्ण दहा युनिट्सचे मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट ट्रेंडिंग टॉपिक्स आहे हंड्रेड पर्सेंट शुअर टॉपिक्स आहे इथून आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न नक्कीच पाहायला भेटतील तर आपण या टॉपिक्सवर स्पेशल फोकस करा आणि इथून चांगल्यात चांगला मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला थँक यू बाय पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रिपरेशन जोरात चालू द्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये आपली फीडबॅक जरूर दे थँक्यू बाय